बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. अक्कलपाडा धरणात पाण्याची पातळी वाढल्याने पांढरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे धरणे आंदोलन. प्रति पंढरपूर गोताणे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी. धुळे महानगरपालिकेतर्फे थकबाकी धारकांवर धडक कारवाई. आषाढी एकादशीनिमित्त वसईत पायीवारी. मिरच्या मारुती मराठा पंचमंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. आषाढी निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा. आणि आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर महिला भाविकांना तुळशी रोपांचं वाटप. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्या कारणाने अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा धरणातून 2000 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्प अक्कलपाडा तालुका साक्री या धरण व पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पांढरा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. पांढरा काठवरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदीकाठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय गायकवाड यांनी कळविले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटना धुळे जिल्ह्यातर्फे शहरातील क्यूमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेद्वारे सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत 440 रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात यावं. फक्त गहू तांदूळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या खाद्य पदार्थांवर 1 किलो प्रति क्विंटल हँडलिंग लॉस देण्यावर सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी आदी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विलास चौधरी तालुकाध्यक्ष राजू टेलर आदी परवानाधारक रेशन दुकानदार सहभागी झाले होते. धान्य दुकानदारांच्या मागण्या
बोला दादा, बोला बोला। धुळे जिल्हा रेशन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन व निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज सर्व जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी आज जेल रोडला इथं धरणं आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याकरता विविध मागण्या ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात आम्ही दिलेल्या आहेत। आणि जे शासनाने जी वधवा कमिटी नेमली होती त्या वधवा कमिटीमध्ये जे जे निर्णय शासनाला मान्य करायचे होते तेवढे करून घेतले, जे राहिलेले विषय आहेत ते शासनाने घेतले नाही। त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की वधवा कमिटीने जो निर्णय दिलेला आहे तो सगळ्यात अंमलात आणला पाहिजे। फक्त शासनाने ही पॉस मिशनच फक्त आमच्यावर लादलेली आहे, पण आमचं जे कमिशन आहे ते कमिशन वाढ करून दिलेली आहे। आणि वधवा कमिटीमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की शासनाला या कुंजा कमिशनवर परवडत नाही दुकानदारांना, त्याच्यामुळे शासनाने कमिशन वाढवून दिलं पाहिजे। आणि नेमकं शासनाने फक्त पीओस मिशन आमच्यावर लादलेलं आहे पण कमिशन वाढवलेलं नाही। आणि आता जे मागे कमिशन वाढवलेलं फक्त 20 रुपये कमिशन वाढवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे दुकानदाराला स्टेशनरी मिळत नाही किंवा दुकानाला दुकानाचं भाडं मिळत नाही। त्याच्यामुळे हा सगळा खर्च जर बघितला तर त्याच्यावर दुकानदारांना न परवडण्यासारखं आहे। परत ज्या करोना काळामध्ये दुकानदारांनी अहोरात्र प्रयत्न करून चांगल्या पद्धतीने सेवा दिली, जनतेपर्यंत अन्नधान्य पोचवलं, पण मात्र शासनाला नेमकं याच दुकानदारांची आठवण पाडली आणि ती आठवण करून देण्यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधतो आहे। बाकी सगळ्यांना कोणाला किट दिलं कोणाला काही दिलं पण दुकानदारांना कुठल्याच प्रकारचं काही आरोग्य सुविधा दिल्या नाही, तरी देखील दुकानदारांनी गरिबांपर्यंत धान्य पोचवण्याचा प्रयत्न केला। आणि ज्या आज शासनाच्या ज्या वाव आता आहेत या फक्त रेशन दुकानदारांनी जनतेपर्यंत अन्नधान्य पोचवलं म्हणून शासनाचं कौतुक इतर देशातले लोक करतायत, पण नेमकं सरकारला हीच आठवण पडलेली की ज्याच्यामुळे आपण गरीब जनतेपर्यंत पोचलो, शेतकरी आणि एक रेशन दुकानदार यांना ह्याचीच नेमकी शासनाला आठवण पडून गेलेली। आणि ती आठवण करून देण्यासाठी आम्ही सगळे दुकानदार प्रत्येक राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आज 11 तारखेला आमचं जिल्हा अधिकारी कार्यालयावर आहे, 18 तारखेला आझाद मैदानावर मंत्रालयावर आहे, आणि 2 ऑक्टोबरला दिल्ली ते रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहोत। फक्त हे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न आहेत, शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची इच्छा आहे आणि विनंती आहे। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे तालुक्यातील गोताणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काल आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तसेच आषाढी एकादशी निमित्त मंदिर परिसरात यात्रोत्सवाचंही आयोजन करण्यात आलं होतं। प्रति पंढरपूर गोताणे येथे काल आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच मंदिरात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी पाटील यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता महापूजा व अभ्यंग स्नान करण्यात आलं। यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की धुळे तालुक्यासह जिल्ह्यात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात व सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे असं साकडं त्यांनी पांडुरंगाला घातलं। सकाळी पाऊस असल्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची दर्शनास तुरळक गर्दी होती, मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली। मंदिरात दर्शनासाठी बाहेर गावून येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात फराळाचं वाटपही करण्यात आलं। भाविकांनीही फराळाचा उत्स्फूर्त लाभ घेतला। पहाटेच्या काकड आरतीवेळी जवाहर सुगिनीचे नवनियुक्त संचालक डॉक्टर दत्तात्रय परदेशी, लोकनियुक्त सरपंच जिजाबाई झुलाल पाटील, उपसरपंच पंढरीनाथ पाटील, माजी सरपंच अर्जुन पाटील, गोमानाना पाटील, नितीन हिलाल पाटील, भूषण पाटील, दाजीभाऊ पाटील, हरिभक्त परायण, रवींद्र महाराज, आनंदा पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। I'm gonna go get some more.
गावातील प्रति पंढरपूर गोतने गावी सालामदाप्रमाणे आपण विठ्ठलाची मनोभावे पूजा आणि आरती या ठिकाणी केलेली आहे। अगदी पहाटे 5 वाजता सर्व गावा आणि संपूर्ण परिसरातील लोक आज या ठिकाणी जमून त्या ठिकाणी विठ्ठलाची आरती आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची मनोभावे पूजा संपूर्ण गावाने आणि ग्रामस्थांनी केलेली आहे। आणि मला असं वाटतं की एक फार मोठी परंपरा ही गोताने गावाची ह्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। आज जे प्रति पंढरपूर आपण म्हणून ज्या गोतांना ओळखतो त्या गोतांनापासून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली तर असं म्हणणं तर वावगं होणार नाही। आणि आज विठ्ठलाची आम्ही सर्वांनी मनोभावी प्रार्थना केली आणि विठ्ठलाकडे आमचं सर्वांचं एकच सांगणं आहे, एकच मागणं आहे की ह्या तालुक्यातील सर्व सर्वांनी शेतकरी, सर्व कष्टकरी, सर्व शेतमजूर यांना चांगले दिवस येऊ दे, पाऊस चांगला होतोय, असाच पाऊस चांगला होऊ दे विठ्ठला, आणि आमच्या सर्वांच्या शेतामध्ये चांगलं पीक येऊ दे, आणि जे नोकरी करणारे लोक असतील त्यांच्यासुद्धा घरामध्ये सुख, शांती, आनंद आणि समृद्धी त्या ठिकाणी नांदू दे, विठ्ठलाच्या चरणी आम्ही सर्वांचं फक्त एकच मागणं। धुळे महानगरपालिकेच्या वसुली पथकातर्फे आज शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील थकबाकी दुकानधारकांवर जप्तीची कारवाई करत त्यांची दुकाने सील करण्यात आली। आयुक्त देविदास टेकाळे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली। धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांनी थकबाकीदारांवर कारवाई करण्याकामी वसुली पथकाची नियुक्ती केली आहे। त्या अनुषंगाने आज वसुली पथकाने शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील गाळा क्रमांक 31 चे गणेशराम मुंदळा व नौका ट्रॅव्हल्स तसेच गाळा क्रमांक 34 चे विनोद गोविंदराम कुंदणानी यांच्यावर कारवाई करत त्यांची दुकाने सील केली। धुळे महानगरपालिकेतर्फे थकबाकीदार असणाऱ्या मालमत्तांवर कारवाई करण्यासाठी महाशय आयुक्त साहेब देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक तयार करण्यात आले असून आज दिनांक 11/7/2022 रोजी प्रबोधनकार ठाकरे संकुलातील गाळा क्रमांक 31 गणेश रामविलास मुंदळा दुकान नंबर 31 यांच्याकडे थकबाकी 1,05,876 रुपये असल्याने सील करण्यात आला। तसेच नौका ट्रॅव्हल्स पाटील पिझ्झा गाळा क्रमांक 33 यांच्याकडे 94,909 रुपये थकबाकी असल्याने सदरचा गाळा सील करण्यात आलेला आहे। तसेच गाळा क्रमांक 34 विनोद गोविंदराम कुंदनानी गाळा क्रमांक 34 विनोद होलाराम केवलरामानी यांच्याकडे 94,909 रुपये थकबाकी असल्याने तोही गाळा आज सील करण्यात आलेला आहे। तसेच गाळा क्रमांक 35 विनोद गोविंदराम कुंदनानी यांच्याकडे 95,942 रुपये थकबाकी असल्याने हाही गाळा सील करण्यात आलेला आहे। तरी हे 4 गाळे आज सील करण्यात आले असून तमाम धुळेकर नागरिकांना विनंती करण्यात येते की ज्या मालमत्ता दादांकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती। निरीक्षक तथा जप्ती प्रमुख अधिकारी तसेच माझे सहकारी प्रदीप पाटील, शरद नवले, जिंदा कोळे, अशोक चौधरी यांनी ही कारवाई केलेली आहे। आषाढी एकादशीचं औचित्य साधून वसईत पायीवारीचं आयोजन करण्यात आलं होतं। पायीवारीची सुरुवात शहरातील हनुमान मंदिरापासून करून येथील विठ्ठल मंदिराजवळ या पायीवारीचा समारोप करण्यात आला। सदर पायीवारीचं आयोजन शिवसैनिक ऍडव्होकेट रोशन पाटील यांनी केलं होतं। 4 किलोमीटर पर्यंत असलेल्या या पायीवारीत पुरुषांनी हातात टाळ मृदुंग व महिला भाविकांनी डोक्यावर तुळशी ठेवून पांडुरंगाचा गजर केला होता। पायीवारीत सहभागी झालेल्या महिला पुरुष भाविकांना जणू पंढरपूरला जात असल्याचा भास होत होता। तसेच पालघर जिल्ह्याचे सचिव विवेक कृष्णा पाटील यांनी देखील पायीवारीस भेट देत वारकऱ्यांचं कौतुक केलं। साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी। जय पांडुरंग हरे, 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 जय पांडुरंग हरे।
आमचं हे प्रथम वर्ष रोशन पाटील ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी जे आज आमच्यासाठी जे आज म्हणजे तुळस वगैरे घेऊन म्हणजे अगदी पंढरपूरला जाण्याचा जो भास होतोय तर त्या भावना कशा आहेत तुमच्या? खूप आनंद झालाय, ही आमची पहिलीच वारी आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। पण असं म्हणजे रेनकोट घालून डोक्यावर तुळस म्हणजे एक चांगलं आणि एक खूप म्हणजे आपल्या वर्षात खूप चांगलं वातावरण तयार केलंय तुम्ही, खरंच खूप छान वाटतं सर्वांना आम्हाला बघून। काय बोलायचं? काही बोला, तुम्ही बोला। कसं वाटतं तुम्हाला? हे पहिलंच वर्ष आहे वारीचं, उमेडमालचे आठवडे गाव विठ्ठल मंदिर, तर आम्हाला खूप आनंद झालाय। म्हणजे आम्ही पहिल्यांदाच एवढं उत्स्फूर्त आणि लहान मुलांना सुद्धा हा बरोबर बरोबर आणि पावसातून वारीचा आनंदच वेगळा असतो। आता तसं आम्ही म्हणाल की तुम्ही आता कार्तिकीला आणि दरवर्षी फिरच्या मारुती मराठा पंचमंडळाच्या वतीने धुळ्यात रविवारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी राजवर्धन कदमबांडे, अतुल सोनवणे, प्राध्यापक शरद पाटील आदी उपस्थित होते। धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवनगौरव पुरस्कार आणि मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, उपाध्यक्ष किसनराव ढवळे, खजिनदार राजेंद्र जाधव, विश्वस्त योगीराज मराठे, शिवाजीराव काकडे, प्रकाश चव्हाण, अतुल सोनवणे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील जीटीपी कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी 7 वाजता महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। महापूजा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली। कोरोनामुळे गेली 2 वर्ष मंदिरं बंद होती, त्यामुळे आषाढी एकादशीला भक्तांना पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नव्हतं। मात्र यावर्षी कोरोना नसल्याने भाविकांमध्ये अमाप उत्साह बघावयास मिळाला। यानिमित्ताने शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्याचाच भाग म्हणजे शहरातील जीटीपी कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। त्यांच्यासोबत आलेल्या मॅडम आदरणीय साई सुट्टीताई साहेब यांनी आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या या कॉलनी परिसरातील ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्वपत्नीक पूजा इथे संपन्न झालेली आहे। या पूजेच्या मानासाठी आतापर्यंत जसं जिल्ह्याचे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत, IAS IFS आणि IPS या मंडळींनीच या ठिकाणी मान घेऊन पूजा करावी असं आपण सुरुवातीपासून जे ठरवलं त्याप्रमाणे आज आपल्याला आदरणीय SP साहेब या ठिकाणी उपलब्ध झाले। आम्ही ज्यावेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो साहेबांनी 0 मिनिटात त्यांचा होकार कळवला। फक्त आपल्याकडे जी अडचणी जाते विठ्ठल रुक्मिणी आहे लोकदैवत असल्यामुळे या ठिकाणची पूजा जी आहे ती सपत्निक पूजा होत असते सर, आणि ज्यावेळेला साहेबांना तशी अडचण सांगितली साहेबांनी थोडंसं आम्हाला 2-3 दिवसाचा वेळ पाहिजे असं सांगितलं, कारण मॅडम पुण्याला जाणार होत्या। परंतु आश्चर्य वाटेल आपल्याला त्यानंतर साहेबांशी जेव्हा संपर्क झाला तर साहेबांनी खास या पूजेसाठी मॅडमला थांबवून घेतलं, 10 दिवस इथेच थांबवलं आणि ही पूजा करून ते जातील असं सांगितलं, आणि त्याप्रमाणे साहेबांनी या ठिकाणी वेळ देऊन अतिशय अमूल्य असा वेळ दिला। कारण आज तुम्हाला कल्पना आहे आज आषाढी एकादशी सोबत ईद सारखा सण आहे आणि बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून साहेबांना म्हणजे पूर्ण टाईम असा व्यग्र आहे, त्यांना इथे वेळ नव्हता द्यायला, परंतु त्यांनी सांगितलं मी 1/2 तास येईल, तर साहेब तुम्ही 1/2 तासापेक्षा जास्त वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही आमच्या संपूर्ण कॉलनीच्या सगळ्या मान्यवरांच्या वतीने आणि सगळ्या भाविकांच्या वतीने आपले मनस्वी आभार मानतो। आषाढी एकादशीनिमित्त धुळ्यातील रांजाई निसर्ग मैत्रीण ग्रुपतर्फे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून महिला भाविकांना तुळशी रोपांचं वाटप करण्यात आलं। धुळे शहरातील देवपूर भागातील ब्राईट कॉम्प्युटर जवळील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम रांजाई निसर्ग मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा विद्या पाटील यांच्या वतीने घेण्यात आला होता। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्या पाटील ह्या उपस्थित होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती धुळेच्या महिला बालकल्याण अधिकारी सुजाता पाटील, श्रेया सोनात, प्रतिभा घोडके, सेलकर मॅडम आदी महिला उपस्थित होत्या। नमस्कार, मी पूजा जोशी,
प्रज्ञा माझी मैत्रीण आहे खूप छानशी. आमचा रांजाई ग्रुप आहे आणि आमच्या रांजाई महिला ग्रुपचं हे प्रतिनिधित्व करणारं छोटंसं रांजाईचं रोपटं आहे. त्याची खूप छान सुरेख अशी फुलं येतात आणि त्याचा सुगंधही खूप छान आहे. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांनी आमच्या ग्रुपला जॉईन व्हावं आणि आमच्या ग्रुपची खूपच भरभराट व्हावं. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अक्कलपाडा धरणात पाण्याची पातळी वाढल्याने पांढरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे धरणे आंदोलन. प्रति पंढरपूर गोताणे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी. धुळे महानगरपालिकेतर्फे थकबाकी धारकांवर धडक कारवाई. आषाढी एकादशीनिमित्त वसईत पायी वारी. मिरच्या मारुती मराठा पंचमंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. आषाढीनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा. आणि आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर महिला भाविकांना तुळशी रोपांचं वाटप. आणि आज बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.